नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या युट्यूब चॅनलवर आरोग्य विभागवरती दोन हजार एकवीस या नवीन उडीमध्ये अतिशय महत्वपूर्ण माहिती आपण विद्यार्थी मित्रांनो पाहणार आहोत जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत ही भरती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे जाहिरातीची प्रसिद्ध झालेली आहे त्याच्याविषयीची डिटेल माहिती आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा त्याचबरोबर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन माहितीसाठी तर विद्यार्थी मित्रांनो नो ही झेडपी आरोग्य विभागामार्फतची जाहिरात आहे त्याच्यामध्ये कुठली पदं भरली जाणार आहेत त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता काय असणार आहे महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेसाठी कुठलीही तुमची एक्झाम होणार नाही डायरेक्टली तुमचं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट होणार आहे कुठले विद्यार्थी जर त्या शैक्षणिक पात्रतेमध्ये असतील तर त्यांचं डायरेक्टली विद्यार्थी मित्रांनो ठिकाणी थेट भरती केली जाणार आहे तर त्याविषयीचं नवीन अपडेट आलेलं आहे नवीन ही जाहिरात प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो विस्तारपणे आपण जाहिरात बघणार आहोत चला आता मग बघूया डिटेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर ही जाहिरात या ठिकाणी ओपन झालेली आहे सर्वप्रथम याच्यामध्ये आपण कुठली पद भरली जाणार आहेत शैक्षणिक का अर्हता काय असणार आहे त्याच्याविषयी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचं पद आहे जे की आहे ए एन एम एन एम पदासाठी विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद असेल किंवा सार्वजनिक आरोग्य विभाग असेल त्याच्यामध्ये खूप कमी जागा निघत असतात परंतु विद्यार्थी मित्रांनो झेडपी आरोग्य विभागामार्फत ह्या एएनएम पदांसाठी या ठिकाणी ह्या जागा सुटलेल्या आहेत एन एम कोर्स तुमचा उत्तीर्ण असायला हवा विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर तुमच्याकडं नोंदणी केलेलं प्रमाणपत्र असायला हवं अनुभव असल्यास या ठिकाणी प्राधान्य असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोविडमध्ये या ठिकाणी काम केलेलं असेल जिल्हा परिषदच्या अंतर्गत किंवा मनपा अंतर्गत किंवा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अनुभव असावाच असं दिलेलं नाही कंडिशन कुठलीही नाही फक्त प्राधान्य तुम्हाला जास्त असणार आहे हे लक्षात घ्या आता कमाल वयोमर्यादा जर याची बघितली विद्यार्थी मित्रांनो तर पासष्ट वर्षापर्यंत आहे खूप जास्त देण्यात आलेली आहे पासष्ट वर्षापर्यंत तुम्ही कमाल मर्यादा आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो वय वर्ष साठ नंतर जिल्हा शल्य यांच्याकडे शारीरिक पात्र असल्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे साठ नंतर तुम्ही जर अप्लाय करताय तर साठच्या अगोदर काही लागणार नाही आता विद्यार्थी मित्रांनो जर बघितली या ठिकाणी तर बारा टोटल पदसंख्या बारा एम या ठिकाणी घेतले जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आता एकत्रित मानधन यांचं बघितलं तर अठरा हजार पर मंथ एवढं असणार आहे अठरा हजार पर मंथ एवढं मानधन तुम्हाला या ठिकाणी झेडपी आरोग्य विभागामार्फत देण्यात येणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो ही जी जागा आहे ती कुठं सुटलेली आहे तर बघा वनबंधू कल्याण योजना कुठं आहे तर ही आहे विद्यार्थी मित्रांनो नाशिकमध्ये नाशिकमध्ये म्हणजेच आता ही जी जागा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या अंडर येते त्याचबरोबर ही याच्यावरती वाच कोणच असणार आरोग्य विभाग जिल्हा परिषद आरोग्य विभाग जिल्हा परिषद मार्फत ऑक इन इंटरव्ह्यू डायरेक्टली या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत तर बघा सुरगणा तालुक्यातील आश्रम शाळाकरिता त्या ठिकाणचे कोण विद्यार्थी असतील तर नक्की त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शिक्षण शेयर करा विद्यार्थी मित्रांनो सुरगाणा तालुक्यातील आश्रमशाळाकरिता येन एम पदांची या ठिकाणी भरती केली जात आहे आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दिनांक दिलेले आहे वेळ दिलेला आहे अर्ज कसा करायचा स्थळ काय असणार आहे बघा दिनांक तीन आठ दोन हजार रोजी वेळ सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत अर्ज स्वीकृती तर बघा तीन आठ म्हणजे तीन ऑगस्ट ही लास्ट डेट तुमची असणार आहे नऊ ते अकरा पर्यंत अर्ज स्वीकार केले जातील कुठं श्री रावसाहेब थोरात सभागृह जिल्हा परिषद नाशिक जिल्हा परिषद मध्ये डायरेक्टली तुम्हाला आरोग्य विभाग आहे तिथे रावसाहेब थोरात सभागृह आहे तिथं तुम्हाला या ठिकाणी अर्ज द्यायचे असतील आता विद्यार्थी मित्रांनो ह्या अर्जाची जाहिरात ही पीडीएफ फाईल तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे मी त्या लिंकवरती जाऊन तुम्ही आपल्या वेबसाईटवरती व्हिजिट करून डाउनलोड करू शकता किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट झेड पी नाशिक डॉट महाराष्ट्रा गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती देखील ही जाहिरात प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो अटी आणि शर्तीमध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इच्छुक उमेदवारांनी विहित नमुनेतील अर्जासोबत वयाचा पुरावा शैक्षणिक आहार त्याची प्रमाणपत्रे सर्व प्रमाणपत्रे पदविके असेल किंवा क नोंदणी प्रमाणपत्र असेल त्याचबरोबर जातीचं प्रमाणपत्र असेल किंवा शासकीय निमशासकीय कामाचा अनुभवाचं प्रमाणपत्र असेल असे सर्व मूळ कागदपत्र आणि कागदपत्र घेऊन तिथं उपस्थित राहायचं आहे तर बघा आता मित्रांनो महत्वपूर्ण म्हणजे यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अर्जाचा नमुना त्यांनी स्वतःहून दिलेला आहे हा अर्जाचा नमुना देखील खाली बॉक्स बॉक्समध्ये लिंक आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तर अशा पद्धतीने अर्ज नमुना असणार आहे भरून तुम्हाला मूळ कागदपत्र जेरोक्स घेऊन तिथं उपस्थित राहायचं असणार आहे तर महत्वपूर्ण अशी ही भरती जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत ए एन एम या पदांसाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे खूप महत्त्वपूर्ण बारा जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत तुमच्या बहिणीचं किंवा भावाचं कुणाचं चा ए एन एम झालेलं असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ स्टाफ नर्स ज्याचं झालेलं असेल त्यांच्यापर्यंत देखील नक्की हा व्हिडिओ शेअर करा विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून त्यांना महत्त्वपूर्ण जॉबविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती पाहायला भेटेल त्याचबरोबर त्यांना एक अत्यंत महत्त्वपूर्ण जॉब असा भेटेल जिल्हा परिषद आरोग्य अंतर्गत आता विद्यार्थी मित्रांनो ही भरती जी असणार आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असणं कॉन्ट्रॅक्ट बेसेसवर जरी असली विद्यार्थी मित्रांनो तर तुमचं लाईफ टाईम हे कॉन्ट्रॅक्ट सुरू असतं तुम्ही जेवढं जास्त चांगलं काम त्या ठिकाणी कराल तेवढं जास्त तुमचा या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी अकरा महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा बारा महिन्याचं असेल तुमचं प्रत्येक त्या महिन्याला तुमचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते तुमच्या कामावरनं या ठिकाणी रिन्यू केलं जाणार आहे असं याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे ही सविस्तर जाहिरात तुम्ही एकदा वाचून घ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर याच्यामध्ये बसत असाल तर नक्की या ठिकाणी अप्लाय करा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओला लाईक आणि शेअर केल्याशिवाय मात्र जाऊ नका धन्यवाद